जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या उपाययोजनेसंदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आज संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. आज कोविड संदर्भामध्ये रेग्युलर मीटिंग जशी होती तशी आज झाली, परंतु मीटिंगमध्ये कलेक्टरांनी जी काही माहिती दिली होती ती थोडी विसंगत वाटत होती. या शहरामध्ये पेशंटला व्हेंटिलेटर नाही अशी सर्वस्वी बोंब होते, व्हेंटिलेटर मिळत नाही, परंतु आमच्याकडे व्हेंटिलेटर हे जास्त आहेत आज असं कलेक्टरनी आमच्या या मीटिंगमध्ये सांगितलं. आणि जे जास्त होते आणखीन जे आहेत ते आम्ही इतर जिल्ह्यालासुद्धा पुरवलेत डिव्हिजनल कमिशनरच्या सांगण्यावर. मी त्या मीटिंगमध्ये त्यांना सांगितलं की आपल्या या शहरामध्ये मराठवाड्यातले सर्व पेशंट येतात. काल नगरचे 25 पेशंट आपल्या शहरामध्ये आज दाखल केले घाटी हॉस्पिटलमध्ये. जर आपल्याला व्हेंटिलेटरची गरज आहे तर तुम्ही तुमचं प्रसिद्धी देण्यासाठी किंवा तुम्ही काहीतरी उपकार करतात म्हणून इतर ठिकाणी पाठवू नका. आपली गरज जर नसेल तर इतर जिल्ह्यालासुद्धा तुम्ही मदत करा असं आम्ही त्याला बैठकीमध्ये सुचवलं आणि त्या कलेक्टरनी मान्य केलं. विषय पे सबसे ज्यादा चर्चा हुई, एक विषय था कि व्हेंटिलेटर्स जो केंद्र शासन ने और राज्य के शासन ने दिए है वो सभी व्हेंटिलेटर आज तक सब जगह चालू नहीं है. तो हमारी मांग है कि जल्दी से जल्दी ये सारे वेंटिलेटर चालू होना चाहिए. और आज वेंटिलेटर बेड का जो शॉर्टेज इस संभाजीनगर शहर में आ रहा है उसके वजह से हमने प्रशासन को बोला है कि सभी के सभी वेंटिलेटर चालू होना चाहिए. जो केंद्र शासन ने या राज्य शासन ने दिए उसकी ताबड़तोब अमल में जानी होनी चाहिए. डिस्कशन हुआ है, तमाम वरिष्ठ अधिकारी थे, लोक प्रतिनिधि थे, बाकी अलग अलग डिपार्टमेंट्स के अधिकारी थे. उसमें जो दो चार बातें अहम बातें जो सामने आई है उसमें एक ये है कि मैंने पुलिस कमिश्नर साहब को ये बताया है कि आपने भले ही 8 लोगों को अरेस्ट किया है रेमडेसिविर के मामले में, लेकिन अभी भी रेमडेसिविर ब्लैक के अंदर बेचा जा रहा है. मैंने खुद ने बताया है कि कितने पैसे में किसने लिया है करके, लेकिन चूंकि वो पेशेंट के रिश्तेदार कंप्लेन करने के लिए तैयार नहीं है. उसके बाद अंबादास दानवे ने बताया है कि एक इंजेक्शन किस तरह से 35,000 रुपये के अंदर उनके एक जान पहचान वाले ने खरीद के लेकर आया है. तो इसके लिए कहीं ना कहीं एक शिकंजा कसने की ज़रूरत है. सर, एक चांगली चर्चा झालेली आहे. आपलं प्रशासकीय अधिकारी सगळे योग्य पद्धतीनं, कलेक्टर साहेब असतील, मनपा आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, यांच्या ज्या ज्या यंत्रणा त्या योग्य पद्धतीनं काम करतात. व्हेंटिलेटरचे इश्यू आहेच आपल्या जिल्ह्या आपल्याकडे. आत्ताच्या घडीला संभाजीनगर शहरात 411 व्हेंटिलेटर्स आहे, ज्याची संख्या मागच्या वर्षी 211 होती, 228 होती, आणि आता 411 झालेली आहे. एकट्या घाटीमध्ये 130 व्हेंटिलेटर टॉप पोझिशनचे आहेत. आणि मग काही हॉस्पिटलला जर व्हेंटिलेटर रिकामी असेल तर काही प्रायव्हेट हॉस्पिटलला ते द्यावेत अशा प्रकारच्या सूचना झालेल्या आहेत. काही हॉस्पिटलला तशा पद्धतीनं व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत.